विचारा आता ज्याला विचार त्याने विचारा कोणाला विचारू टाकणार आहे का बोलून झाल्यावर विक्रमगड विधानसभा भाजपच्या वाट्याला गेली आपण शिंदे गटाचे जिल्हा परिषद अध्यक्ष आहात आपली नाराजगी जनतेसमोर जे आपण मनापासून रडले ते दिसून आली साहेब काय बोलणार निश्चित भारतीय जनता पार्टीकडे हा मतदारसंघ गेला परंतु काही कमेंट्स असतात काही राजकारणामध्ये शब्द दिले असतात त्यामुळे मी खूप काम करत होतो आणि त्या प्रकार त्या पद्धतीने मला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी शब्द दिला होता त्यांनी सांगितलेलं होतं की विधानसभेची निवडणूक लढायची आहे लोकसभेला तू काम कर आणि त्याच्यामुळे मी लोकसभेला प्रचंड जीवतून काम केलं अगदी काल परवापर्यंत पण मला सांगितलं गेलं का कुठूनही असो महायुती आहे तिकडचा उमेदवार तिकडे तिकडचा उमेदवार इकडे असा चालतो आणि मेरिटमध्ये फर्स्टमध्ये तूच आहे त्यामुळे 100% ही उमेदवारी मला मिळण्यास जमा होती मी सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आपण कामाला लागा लोकसभेपासून ज्यावेळेस माझा कार्यकर्ता नाराज होता शिवसेनेचा कार्यकर्ता नाराज होता तेव्हा सगळीकडे गेलो की आपल्याला विधानसभा कबूल केली आहे आपल्याला काम करावं लागेल आणि त्या पद्धतीने मी या विक्रमगड विधानसभेमध्ये लोकसभेनंतर प्रचंड काम केलं त्यामुळे साहजिक आहे सर्व कार्यकर्त्यांना जमले कार्यकर्त्यांनी विचारलं गेलं कार्यकर्त्यांचं जे मत असेल ते माझं मत आहे साहेब पुढची भूमिका तुमची तुमचा निर्णय काय असणार निश्चित कार्यकर्त्यांची भूमिका जी आहे ती आमची भूमिका आहे परवाला फॉर्म भरणार आम्ही आणि फॉर्म माघार घेणार नाही पाठिंबा कोणाचा घेणार त्या तो विचार सगळे विचार एकत्र करू सगळे बसू आम्ही आणि निश्चित पाठिंब्यासाठी जिजाऊ संघटना असेल किंवा बहुजन विकास आघाडी असेल आमच्या अनेक आदिवासी संघटना आहेत राजकीय पक्षांना काही लोक वैतागलेले आहेत ते लोक आहेत अनेक असे सामाजिक एनजीओ आहेत ते लोक आहेत सगळ्यात मोठा पाठिंबा मला माझ्या सच्च्या आणि कडव्या कार्यकर्त्याचा आहे आणि या कार्यकर्त्याच्या जीवावरच आणि कार्यकर्त्याच्या पाठिंब्यावरच ही निवडणूक मी लढणार आणि जिंकणार असं ठामपणे सांगतो साहेब तुमच्या समोर जिजाऊ संघटना बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असे पर्याय आहेत असं आम्हाला वाटतं तुमचा निर्णय काय असणार निश्चित कार्यकर्त्यांबरोबर आज तर काल तर सीट एकलं झाली मी जिजाऊचे संघटनेचे निलेश जी सांबरे असतील जितेंद्रजी ठाकूर असतील यांच्याशी बोलेन पर्याय कुठला तरी निवडावा लागेलच आणि तो पर्याय स्वीकारण्याची माझ्या कार्यकर्त्यांची तयारी आहे त्याच्याशिवाय निवडणूक लढणं काय निवडणूक लढायची आहे विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला समजावून घेऊन आता कार्यकर्त्यांशी मी फेस टू फेस बोलणार आहे कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही ठरवतो महायुतीतील वरिष्ठांचं दबाव आला तर तुम्ही माघार घेणार का कोणाकोणाला दबाव आणतील महायुतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीमध्ये सगळीच बंडाळी झालेली आहे याचा महायुतीमध्ये जर महायुतीला जर वाटलं असतं की मेरिटनुसार ही सीट शिवसेनेला आली पाहिजे आणि शिवसेनेच्या प्रकाश निगमला दिलं पाहिजे माझे ह्या 6 विधानसभेचा अभ्यास आहे या सगळ्या मेरिटमध्ये विक्रमगड विधानसभेची सीट ही शिवसेनेची सीट एक नंबर निवडून येणार होते आणि चेहरा प्रकाश निगम होता कार्यकर्त्याचं पाठबळ होतं महायुतीचा दबाव आणि किंवा महायुतीचा दबाव येणे कार्यकर्ता सांगतील मी कार्यकर्त्याच्या जोरावर आहे महायुतीचा उमेदवार आता जाहीर झालेला आहे त्याच्यामुळे महायुती दबाव आणणं किंवा दबाव आणणं म्हणजे काय माझ्याकडे 2 धंदे आहेत का माझ्याकडे काय दुसरं काही आहे का बिलकुल नाही मी सच्चा कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे त्याच्यामुळे दबाव बिबाव या गोष्टीला 2019 मी थांबलो ना लोकसभेच्या वेळेस थांबलो अगदी प्रामाणिकपणे सांगतो प्रत्येक वेळेस थांबणं किती दिवस थांबणार किती दबाव हा माझा नाही कार्यकर्त्याचा दबाव असला तर मी मागे घेईन महायुतीचा दबाव किती राहील काय राहील हे पुढचं येणारा काळ ठरवेल आता फॉर्म भरल्यानंतर माघारी घेणार की नाही फॉर्म भरला तर माघारी का घेणार कार्यकर्त्याने एका सुरात सांगितलं मी माघारी घेतली तर माझा कार्यकर्ता सैराभाई राहून जाईल जर दिलेल्या शब्दाला टिकप राहत नाही माझ्यासारख्या माणसाला दिलेला शब्द त्यालाच टिकप राहत नाही आज दोन्ही दैवत माझ्या मागे आहेत धर्मवीर दिघे साहेब आणि हिंदू देशवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे गुरुवर्य शिंदे साहेब एखादा शब्द दिला तर राजकारणात काही त्या शब्दाला किंमत असते का नसते वेडा झालो तुम्ही काम करताना मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचो सगळे कार्यकर्ते सांगायचे साहेब फसवतील मी बोललो नाही माझा विश्वास आहे ज्यांनी शब्द दिलाय
त्याच्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळे मी त्यांचं ऐकण्यापेक्षा मी कार्यकर्त्याचं ऐकेन। कार्यकर्ता हाच माझा नेता, कार्यकर्ता हेच माझं सर्वस्व। साहेब शेवटचा तुमचा निर्णय ठाम आहे का तुम्ही निवडणूक लढणार? लढणार। एकदा तुम्ही जाहीर करून टाका। लढणार, 100% लढणार। लढणार। ओके, थँक्यू। थँक्यू। एक माईक तू बंद कर।